कल्याणी ताईंबद्दल मी विचारेन. त्यांनी खूप मेहनत घेतली बाहेर, म्हणजे कोल्हापूरमध्ये सगळे इन्फ्लुएन्सर्स गोळा करून, ॲक्टर्सना बोलवून, त्यांच्या या मेहनतीविषयी आणि एक साधारण जो सपोर्ट दिला आहे ना, खमक्यापणे उभ्या राहिल्यात, काय म्हणाल? ॲक्च्युली या गोष्टीवरती माझं आज बोलणं झालं होतं, म्हणजे बिग बॉसमध्ये मी आणि अंकिता असं बोलत होतो. तर ते तिला साडीचा एक व्यवसाय मी सुरू करून दिला होता, आईसाहेब वस्त्र, इंस्टाग्रामवरती ऑनलाईन. तर ते म्हणा म्हणजे असं रिस्क का कशासाठी? तर माझं स्वप्न होतं उद्या, म्हणजे मी काय सांगता येत नाही ना जगात काय होतं, कधी काय घडतं. तर माझ्या पाठीमागं तिला कसं कधी कुठं हात पसरावे नको लागू हात पसरायला, किंवा कोणासमोर असं मला काही येत नाही किंवा असं नको व्हायला. तिला स्वतःचं स्वतः काहीतरी केलं पाहिजे, ती स्वतः प्रेझेंट होता आलं पाहिजे. इवन मी सुरुवातीला एक दोनच महिने तिला तिच्या व्यवसायात मदत केली, आज वर्ष होऊन गेलं ती व्यवसाय चालवते स्वतः. आणि लिटरली ती ज्या पद्धतीनं घरात आली आणि तिला मी बोलताना बघितलं, मी तर बसलो खाली, म्हटलं तू आहे अशी बोललीस, अशी बोलतीस तू, मला म्हणजे मी खरंच अनपेक्षित होतं. तेव्हा अंकिताई म्हटली, जे अपेक्षा तुम्हाला होती ना तुमच्या पाठीमागं, तुम्ही इथं नसाल किंवा हयात नसाल, त्यावेळी जसं तुमच्या बायकोनं वागावं तशा पद्धतीनं आज तुमची बायको वागते, याचा अभिमान ठेवा. हो खरंच, आणि त्यांना बघितल्यावर ते सगळ्यांना जाणवलं. म्हणजे मी हे प्रेक्षक म्हणून सांगेन, त्या ज्या स्ट्रॉंगली तुमच्याशी बोलत होत्या तो बॉन्ड खूप सुंदर दिसला बाहेर. मी तिला असं, अगं थांब, हा बोलतीस बरोबर आहे, पण मला हे म्हणजे एक तर ती पचवणं अवघड होतं आणि तिला पाहून म्हणजे माझ्यात जे निघत होतं ते अवघड होतं. म्हटलं था मला बघूत राहू दे, बोलणं जाऊ दे, खेळ राहू दे का बाजूला.